ओम शांति। मैं आत्मा अजर अमर अविनाशी भ्रुकुटीचा सिंहासनावरती बसलेली राजा आत्मा आहे। मी आत्मा सत्ययुगापासून या सृष्टीरूपी रंगमंचावर अनेक अनेक शरीर रूपी वस्त्र धारण करून आपला पार्ट पूर्ण करत आलेले आहे। सुरुवातीला म्हणजे सत्ययुगात आणि त्रेतायुगात मी संपूर्ण आत्म्याच्या बहनामध्ये होते। मी आत्मिक स्वरूपामध्ये कर्म करत असल्यामुळे ती कर्म अकर्म बनत होते। परंतु द्वापर युगामध्ये पाच विकार माझ्यामध्ये प्रवेश झाले आणि मी आत्मा राजा स्वतःच्याच कर्मेंद्रियांचा गुलाम बनले आणि या गुलामाने माझ्याकडून अनेक अनेक विकर्म करून घेतले। माझी इच्छा असताना माझी इच्छा नसताना सुद्धा अनेक अनेक गोष्टी माझ्या हातून घडत गेल्या। संगमयुगावरती जेव्हा शिव परमात्माने सत्य ज्ञान दिले त्या सत्य ज्ञानाने मी आत्मा पुन्हा शक्तिशाली बनले आणि मला अनुभव झाला की मी आत्मा गुलाम बनल्यामुळे कितीतरी विकर्माची भागी बनलेली आहे आणि या सर्व विकर्माची मला शारीरिक मानसिक भौतिक संबंधामध्ये या कर्माची कधी ना कधीतरी शिक्षा भोगावी लागणार आहे। मला शिक्षा होणार याची भीती नाही, परंतु पश्चाताप होतोय की मी असे कर्म का केले। मी ईश्वराची मुलगी असून सुद्धा माझ्याकडनं हा गुन्हा का झाला। मी आत्मा सूक्ष्म शरीराद्वारे मी स्वतःला सूक्ष्म वतनमध्ये अनुभव करत आहे। सूक्ष्म वतनमध्ये ब्रह्मा बाबा आणि शिवबाबा त्यांच्या शरीरामध्ये मी त्यांच्या समोर उभी आहे। मी आज बाबांकडून माझ्या कर्माची माफी मागत आहे। बाबा या विकर्मांचा बोझा घेऊन ओझ घेऊन
पुरुषार्थाची गाडी माझी फास्ट कशी होईल? मी कितीही पुरुषार्थ करायचा प्रयत्न केला तरी या विकर्मांच्या ओझ्यामुळे माझा स्पीड कमीच होत आहे। मला मी जाणून बुजून केलेल्या आणि चुकून झालेल्या सर्व विकर्मांची मी आज तुमच्याकडून माफी मागत आहे। अजाणतेपणाने माझ्याकडून तुमची सुद्धा अवज्ञा झालेली आहे। बाबा प्लीज मला माफ करा। मी यापुढे तुमच्या श्रीमताच्या विरुद्ध कोणतेही कर्म करणार नाही। त्याचबरोबर माझ्या आजूबाजूला असणाऱ्या प्रत्येक आत्म्याकडून ज्यांना मी ओळखते आणि ज्यांना मी ओळखत नाही अशा लोकांना पण मी माफी मागू इच्छिते की तुम्हाला जर माझ्याकडून काही दुःख त्रास झाला असेल तर मी संपूर्ण अनुभूतीने तुम्हाला माफी मागते। त्याचबरोबर मला या जीवनामध्ये ज्याही लोकांकडून त्रास झाला, दुःख झालं, वेदना झाल्या, मी आज मन मोकळेपणाने बाबांच्या समोर त्या सर्वांना माफ करत आहे की तुम्ही जे केलं ते फक्त तुमचा पार्ट होता आणि तो तुम्ही खूपच चांगल्या प्रकारे निभावला। मी बाबांना खूप थँक यू पण म्हणत आहे की बाबा तुम्ही मला माझ्या जीवनामध्ये संपूर्ण ज्ञानाचा प्रकाश दिल्यामुळे आज माझं मन जे अनेक अनेक दागांनी भरलेलं होतं ते पुन्हा एकदा सफेद पांढऱ्या कपड्यासारखं बनवण्यासाठी तुम्ही मला मदत केली। तुमचे खूप आभार। मी आता स्वतःला खूप हलकं अनुभव करत आहे। जसं माझ्या डोक्यावरून कोणी 100 किलोचं ओझं उचलून घेतलंय। ती अनुभूती मी करत आहे। थँक यू बाबा, थँक यू। ओम शांती। ओम शांती। आज आपण 22 सप्टेंबर 2020 मुरली ऐकत आहोत। मुरलीची सार आहे, गोड मुलांनो तुमची प्रतिज्ञा आहे की जोपर्यंत आम्ही पावन बनत नाही तोपर्यंत बाबांची आठवण करत राहू। एका बाबांबरोबरच प्रेम कर। प्रश्न आहे, शहाणी मुले वेळेला पाहून कोणता पुरुषार्थ करतात? उत्तर आहे, अंतकाळात जेव्हा शरीर सुटेल तर बस एक बाबांचीच आठवण राहील, दुसरे काही पण आठवणीत येणार नाही। असा पुरुषार्थ शहाणी मुले आत्तापासून करत राहतात, कारण कर्मातीत बनून जायचे आहे, त्यामुळे या जुन्या शरीरापासून ममत्व काढायचे आहे। बस
आम्ही बाबांजवळ जात आहोत. गीत आहे ते आमच्यापासून वेगळे होणार नाही. शांती. बाबा मुलांना समजवित आहेत. मुली प्रतिज्ञा करतात बेहदच्या बाबांजवळ. बाबा आम्ही तुमचे बनलो आहोत तेही अंत काळापर्यंत. जोपर्यंत आम्ही शांतीधाम मध्ये पोहोचू तुमची आठवण केल्याने आमचे जन्म जन्मांतरचे जे पाप डोक्यावर आहेत ते जळून जातील. यालाच योग अग्नी म्हणले जाते. दुसरा कोणता उपाय नाही. पती पावन किंवा श्री श्री 108 जगद्गुरु एकालाच म्हणले जाते. तेच जगाचे पिता, जगाचे शिक्षक, जगाचे गुरु आहेत. रचनेच्या आदि मध्य अंतचे ज्ञान बाबाच देत आहेत. ही पतित दुनिया आहे. यामध्ये एक पण पावन असणे असंभव आहे. पतित पावन बाबाच सर्वांची सद्गती करत आहेत. तुम्ही पण त्यांची मुले बनले आहात. तुम्ही शिकत आहात की जगाला पावन कसे बनवायचे. शिवच्या अगोदर त्रिमूर्ती जरूर लिहिले पाहिजे, जसे की त्रिमूर्ती शिव. हे पण लिहायचे आहे की दैवी स्वराज्य तुमचा जन्मसिद्ध अधिकार आहे. ते पण आता कल्पाच्या संगम युगामध्ये स्पष्ट लिहिल्याशिवाय मनुष्य काही समजू शकणार नाही. दुसरी गोष्ट, फक्त बीके जे नाव पडले आहे त्यामध्ये प्रजापिता अक्षर लिहिणे जरुरीचे आहे. कारण ब्रह्मा नाव पण अनेकांचे आहे. प्रजापिता ब्रह्मा कुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाचे आहे. तुम्ही जाणता की दगडासारख्या विश्वाला पावन पारस तर एकच बाबा बनवत आहेत. यावेळी एक पण पावन नाही. सर्व एकमेकांसोबत भांडतात, शिव्या देत राहतात. बाबांसाठी पण म्हणतात की ते कच्च मच्छ अवतार घेतात. अवतार कशाला म्हणले जाते हे पण समजत नाही. अवतार तर एकाचाच होत आहे, तो पण अलौकिक रीतीने शरीरामध्ये प्रवेश करून विश्वाला पावन बनवत आहेत. इतर आत्मे तर स्वतःचे आपले शरीर घेतात, त्यांना स्वतःचे शरीर नाही. परंतु बाबा तर ज्ञानाचे सागर आहेत. मग ज्ञान कसे देतील. शरीर पाहिजे ना. या गोष्टीला तुमच्या शिवाय दुसरे कोणी समजत नाही. गृहस्थ व्यवहारामध्ये राहून पवित्र बनणे हे बहादुरीचे काम आहे. महावीर अर्थात वीरता दाखविणारे. ही पण वीरता आहे. जे काम संन्यासी करू शकत नाही ते तुम्ही करत आहात. बाबा श्रीमत देतात की तुम्ही असे गृहस्थ व्यवहारामध्ये राहून कमळ फुलासारखे पवित्र बना, तरच उंच पद प्राप्त करा. नाहीतर विश्वाची बादशाही कशी मिळेल. हे आहेच नरापासून नारायण बनण्याचे शिक्षण. ही पाठशाला आहे. अनेक शिकत आहे त्यामुळे ईश्वरीय विश्वविद्यालय हे तर बिलकुल बरोबर आहे. भारतवासी जाणतात की आम्ही विश्वाचे मालक होतो. कालची गोष्ट आहे. आतापर्यंत राधे कृष्ण अथवा लक्ष्मी नारायणाचे मंदिर बनवतात. काही तर मग पतित मनुष्यांचे पण बनवितात. द्वापार पासून तर पतितच मनुष्य आहेत. कोठे शिवचे, कोठे देवी देवतांचे मंदिर बनवणे आणि कोठे या पतित मनुष्यांचे. हे काही देवता थोडीच आहेत. तर बाबा समजवतात की या गोष्टींवर चांगल्या प्रकारे विचार सागर मंथन केले पाहिजे. बाबा तर समजवत राहतात. दिवसेंदिवस लिहिण्यामध्ये बदल होत राहतो. असे नाही अगोदर असे का सांगितले नाही. असे म्हणू नये की अगोदर मन मना भाऊचा अर्थ असा का समजवला नाही. अरे अगोदर थोडीच असे आठवणीमध्ये राहू शकाल.
फार थोडी मुले आहेत जी प्रत्येक गोष्टीची प्रतिक्रिया पूर्ण रीतीने देऊ शकतील. नशिबामध्ये उंच पद नाही तर शिक्षक पण काय करतील? असे नाही की आशीर्वाद देऊन उंच बनवितील. स्वतःला पाहिजे आहे की आम्ही कशी सेवा करत आहोत. विचार सागर मंथन चालले पाहिजे. गीतेचा भगवान कोण हे चित्र फार मुख्य आहे. भगवान निराकार आहेत. ते ब्रह्माच्या शरीराशिवाय तर सांगू शकत नाही. ते येतातच ब्रह्माच्या शरीरामध्ये संगम युगावर. नाहीतर ब्रह्मा विष्णू शंकर कशासाठी आहे? आत्मचरित्र पाहिजेत ना. कोणी पण जाणत नाहीत. ब्रह्मासाठी म्हणतात की 100 भुजावाल्या ब्रह्मा जवळ जावा, 1000 भुजावाल्या ब्रह्मा जवळ जावा. यावर पण एक गोष्ट बनविली आहे. प्रजापिता ब्रह्माची एवढी अनेक मुले आहेत ना, येथे येतातच पवित्र बनण्यासाठी. जन्म जन्मांतर अपवित्र बनत आले आहेत. आता पूर्ण पवित्र बनायचे आहे. श्रीमत मिळत आहे. माझी एकाचीच आठवण करा. कोणी कोणी तर आतापर्यंत समजू शकले नाही की आम्ही आठवण कशी करायची. गोंधळून गेले आहेत. कारण की भक्ती मार्गामध्ये मूर्तीच्या द्वारे आठवण करायची सवय लागलेली आहे. देहाला आठवण करायची सवय लागलेली आहे. त्यामुळे निराकारला आठवण करणे अवघड जाते. म्हणून बाबा म्हणतात की गोंधळून गेले आहेत. बाबांचे बनणे आणि विकर्माजित न बनणे, पाप नाहीसे न होणे, आठवणीच्या यात्रेमध्ये न राहणे, तर ते काय पद प्राप्त करतील? जरी समर्पित आहेत परंतु याचा काय फायदा? जोपर्यंत पुण्य आत्मा बनून इतरांना बनविले नाही तोपर्यंत उंच पद प्राप्त करणार नाही. जेवढी थोडी आठवण कराल तेवढे कमी पद प्राप्त कराल. डबल ताजधारी कसे बनतील? मग क्रमवारीच्या पुरुषार्थानुसार उशिरा येतील. असे नाही की आम्ही सर्व काही समर्पित केले आहे त्यामुळे डबल सिरताज बनू. नाही, अगोदर दास दासी बनत बनत मग शेवटी काही मिळेल. अनेकांना हा अहंकार आहे की आम्ही तर समर्पित आहोत. अरे, आठवणीशिवाय काय बनू शकाल? दास दासी बनण्यापेक्षा तर सावकार प्रजा बनणे चांगले आहे. काही दास दासी तर कृष्णा बरोबर थोडीच झोका घेतील. या फार समजण्याच्या गोष्टी आहेत. यामध्ये फार कष्ट केले पाहिजेत. थोड्यामध्ये खुश व्हायचे नाही. आम्ही पण राजा बनू तसे तर अनेक राजा बनतील. बाबांनी तर सांगितलंय माझा प्रत्येक मुलगा राजा मुलगा आहे. बाबा म्हणतात की मुख्य आहे आठवणीची यात्रा. जे चांगल्या रीतीने आठवणीमध्ये राहत आहेत त्यांना खुशी राहते. बाबा समजवितात की आत्मा एक शरीर सोडून दुसरी घेते. सत्युगामध्ये खुशीने एक शरीर सोडून दुसरे घेतात. इथे तर रडायला सुरुवात करतात. सत्युगातील गोष्टी विसरून गेले आहेत. तेथे तर शरीर असे सोडतात जसे सर्पाचे उदाहरण आहे. हे जुने शरीर आता सोडायचे आहे. तुम्ही जाणता की आम्ही आत्मा आहोत. हे तर जुने शरीर आता सोडायचे आहेत. शहाणी मुले जी बाबांच्या आठवणीमध्ये राहतात ते तर म्हणतात बाबांच्या आठवणीमध्ये शरीर सोडू मग जाऊन बाबांना भेटू. कोणत्या पण मनुष्य मात्राला हे माहित नाही की कसे भेटू शकाल. तुम्हा मुलांना रस्ता मिळाला आहे. आता पुरुषार्थ करत आहात. जिवंतपणीच मेले आहात. ज्याला मर जीवा बाबा शब्द देतात. परंतु आत्मा पवित्र बनली पाहिजेत ना.
पवित्र बनून मग ही जुने शरीर सोडून जायचे आहे. समजतात की कशी कर्मातीत अवस्था होऊन जाईल तर हे शरीर सुटे. परंतु कर्मातीत अवस्था झाली तर शरीर आपोआप सुटून जाईल. बस आम्ही बाबांजवळ जाऊन राहू. या जुन्या शरीरापासून जशी घृणा येत आहे, सर्पाला जुन्या कातीपासून घृणा येत असेल ना. सर्पाला कात असते तर तो सोडतो ना. तर जुनी कात झाल्यानंतर त्याला घृणा येत असेल. तुमचे नवीन शरीर तयार होत आहे, परंतु जेव्हा कर्मातीत अवस्था होईल शेवटी तुमची अशी अवस्था होईल. बस आम्ही आता जात लढाईची पण पूर्ण तयारी होईल. विनाशाचा सारा आधार तुमच्या कर्मातीत अवस्थेवर आहे. अंतकाळात कर्मातीत अवस्थेला क्रमवारीने सर्व प्राप्त होते. किती फायदा आहे. तुम्ही विश्वाचे मालक बनत आहात तर बाबांची आठवण किती केली पाहिजे. तुम्ही पाहाल की काही असे पण निघतील जे उठता बसता बाबांची आठवण करत राहतील. मृत्यू समोर उभा आहे. वर्तमान पत्रामध्ये पण दाखवितात की आत्ता लढाई सुरू होईल. मोठी लढाई लागेल तर बॉम्ब टाकतील. विनाशाला उशीर लागणार नाही. शहाणी मुले समजतात जे बेसमज आहेत ते काहीच समजत नाही. थोडी पण धारणा होत नाही. जरी होय होय म्हणत राहतात परंतु समजत काहीच नाही. आठवणीमध्ये राहत नाहीत. जे देह अभिमानामध्ये राहतात त्यांना ही दुनियाच आठवणीमध्ये राहते. ते काय समजू शकतील. आता बाबा म्हणतात की देही अभिमानी बना, म्हणजे शरीरामध्ये राहून आत्म्याचा अभ्यास करा, देहाला विसरून जावा. शेवटी तुम्ही फार प्रयत्न कराल. आता तुम्ही समजत नाहीत, शेवटी फार पश्चाताप होईल. बाबा साक्षात्कार पण करवितील. ही पापे केली आहेत. आता खावा सजा, पद पण पहा. सुरुवातीला पण असे साक्षात्कार केले होते, नंतर शेवटी पण साक्षात्कार होतील. ज्या आदीला झालं ते अंतला होईल. बाबा म्हणतात की आपली इज्जत घालवू नका. शिक्षण घेण्याचा पुरुषार्थ करा. स्वतःला आत्म समजून माझी एकट्याची आठवण करा. तेच पतित पावन आहेत. दुनियेमध्ये कोणी पण पतित पावन नाही. भगवान वच जेव्हा म्हणतात की सर्वांचा सद्गती दाता पतित पावन एकच आहे, त्यांची सर्व आठवण करतात. परंतु जेव्हा स्वतःला आत्मा बिंदू समजाल तेव्हा बाबांची आठवण येईल. तुम्ही जाणता की आम्हा आत्म्यांमध्ये 84 जन्माची भूमिका नोंदलेली आहे. ती कधी विनाश होत नाही हे समजून घेणे काही मावशीचे घर नाही. विसरून जातात त्यामुळे ते कोणाला समजू शकत नाही. देह अभिमानाने सर्वांना एकदम मारून टाकले आहे. हे मृत्यूलोक बनलेले आहे. सर्व अकाली मरत आहेत. जसे जनावर पक्षी इत्यादी मरतात तसे मनुष्य पण मरतात. फरक काहीच नाही. जनावर आणि मनुष्यांमध्ये फरक काहीच राहिला नाही. लक्ष्मी नारायण अमर लोकचे मालक होते ना. अकाली मृत्यू तेथे होत नाही. दुःखच नसते. इथे दुःख झाले तर जाऊन मरतात. अकाली मृत्यू स्वतःच ओढवून घेतात. हे लक्ष्य फार उंच आहे. कधी पण विकारी दृष्टी जाऊ नये. यामध्ये मेहनत आहे. एवढे उंच पद प्राप्त करणे काही मावशीचे घर नाही. बहादुरी पाहिजे. नाहीतर थोड्या गोष्टीमध्ये पण घाबरतात. कोणी बदमाश घरामध्ये घुसला
अंगाला हात लावला तर हातात दांडकी घेऊन त्याला पळविले पाहिजे. भित्रे थोडेच बनायचे आहे. शिवशक्ती पांडव सेनेचे गायन आहे ना, जे स्वर्गाचे दार उघडत आहे. नाव प्रसिद्ध आहे तर मग अशी बहादुरी पण पाहिजे. जेव्हा सर्व शक्तिवान बाबांच्या आठवणीमध्ये राहाल तेव्हा ती शक्ती प्रवेश होईल, तेव्हा ती शक्ती प्रवेश करेल. स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करायची आहे. या योग अग्नीमुळेच विकर्म विनाश होते. मग विश्वजीत राजा बनाल. आठवणीची मेहनत आहे, जो करेल तो प्राप्त करेल. दुसऱ्यांना पण सावधान करायचे आहे. आठवणीच्या यात्रेनेच नाव पार होईल, जीवनाची नैया पार होईल. शिक्षणाला यात्रा म्हणत नाही, ती आहे शरीराची यात्रा. ही आहे आत्म्याची यात्रा. सरळ शांतीधाम आपल्या घरी जायचे आहे. बाबा पण घरी राहत आहे. माझी आठवण करत करत तुम्ही घरी पोहोचा. इथे सर्वांना भूमिका वाजवायची आहे. विश्व नाटक तर अविनाशी चालतच राहते. मुलांना सांगत आहेत की एक तर बाबांची आठवण करा आणि पवित्र बना. दैविक गुण धारण करा आणि जेवढी सेवा कराल तेवढे उंच पद प्राप्त होईल. कल्याणकारी जरूर बनायचे आहे. अच्छा, गोड गोड फार फार वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात पिता बाप दादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आम्हा सर्व आत्मिक मुलांचा पण आत्मिक पित्याला खूप आठवण आणि नमस्ते नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश. पहिला आहे, नेहमी आठवणीत ठेवा सर्व शक्तिवान बाबा आमच्या बरोबर आहेत. या आठवणीनेच शक्ती प्रवेश होईल, विकर्म विनाश होते. शिवशक्ती पांडव सेना नाव आहे तर बहादुरी दाखवायची आहे, भित्रे बनायचे नाही. दुसरा आहे, जिवंतपणी मेल्यानंतर हा अहंकार येऊ नये की मी तर समर्पित आहे. समर्पित होऊन पुण्य आत्मा बनून इतरांना बनवायचे आहे, त्यामध्ये फायदा आहे. वरदान आहे, आपल्या शुभ भावनेद्वारे निर्बळ आत्म्यांमध्ये बळ भरणारे नेहमी शक्ती स्वरूप भव. विस्तार आहे, सेवाधारी मुलांची विशेष सेवा आहे स्वतः शक्ती स्वरूप राहणे आणि सर्वांना शक्ती स्वरूप बनविणे, म्हणजे निर्बल आत्म्यांमध्ये बळ भरणे. त्यासाठी नेहमी शुभ भावना आणि श्रेष्ठ कामना स्वरूप बना. शुभ भावनेचा अर्थ हा नाही कोणामध्ये भावना ठेवून त्याचे भाववान होणे. ही चूक करू नका. शुभ भावना पण बेहदची असावी. एका प्रति विशेष भावना पण नुकसानकारक आहे. त्यामुळे बेहद मध्ये स्थित होऊन निर्बल आत्म्यांना आपल्या प्राप्त झालेल्या शक्तींच्या आधारावर शक्ती स्वरूप बनवा. बोध वाक्य आहे, अलंकार ब्राह्मण जीवनाचा श्रृंगार आहे. त्यासाठी अलंकारी बना, देह अहंकारी नाही. अच्छा, ओम शांती. तर आज बाबांनी विशेष आठवणीच्या यात्रेबद्दल सांगितलेले आहे. तर आपण आपल्याला माहित आहे की आठवणीची यात्रा कशी करायची आहे. मी आत्मा दोन्ही भुयांच्या मध्ये चमकणारी एक चैतन्य शक्ती प्रकाश पाहायचा आहे आणि परमधाम जे लाल सोनेरी दुनिया आहे
तर तिथेशु बाबा सर्वशक्तिवान विराजमान आहे आणि त्यांच्यामधून मला शक्ती प्राप्त होत आहे. तर बाबांनी सांगितलं, बाबांना त्या स्वरूपामध्ये आत्मा समजून शुभाबांना आठवण केली तर शक्ती आपल्यामध्ये भरत राहील, प्रवेश करेल. तर चला आपण याच स्मृतीमध्ये, मी आत्मा दोन्ही भुयांच्या मध्ये एक चमकणारा हिरा आहे स्पष्ट रूपाने पाहण्याचा प्रयत्न करा. आणि परमधाम जे लाल प्रकाशमय सोनेरी दुनिया आहे तिथे शुभाबा विराजमान आहे. त्यांच्यामधून माझ्या पर्यंत एक शक्तीचे वलय प्रकाश येत आहे आणि माझ्यामध्ये समावत आहे. तर याच स्वरूपामध्ये आपण स्थित होऊन बाबांकडून शक्ती भरून घेऊ. ओम शांती. ओम शांती. मी आत्मा अजर अमर अविनाशी भ्रुकुटीच्या सिंहासनावरती बसलेली राजा आत्मा आहे. मी आत्मा सत्ययुगापासून या सृष्टीरूपी रंगमंचावर अनेक अनेक शरीर रूपी वस्त्र धारण करून आपला पार्ट पूर्ण करत आलेली आहे. सुरुवातीला म्हणजे सत्ययुगात आणि त्रेतायुगात मी संपूर्ण आत्म्याच्या बहनामध्ये होते. मी आत्मिक स्वरूपामध्ये कर्म करत असल्यामुळे ती कर्म अकर्म बनत होते. परंतु द्वापर युगामध्ये पाच विकार माझ्यामध्ये प्रवेश झाले आणि मी आत्मा राजा स्वतःच्याच कर्मेंद्रियांचा गुलाम बनले आणि या गुलामाने माझ्याकडून अनेक अनेक विकर्म करून घेतले. माझी इच्छा असताना माझी इच्छा नसताना सुद्धा अनेक अनेक गोष्टी माझ्या हातून घडत गेल्या. संगमयुगावरती जेव्हा शिव परमात्माने सत्य ज्ञान दिले त्या सत्य ज्ञानाने मी आत्मा पुन्हा शक्तिशाली बनले आणि मला अनुभव झाला की मी आत्मा गुलाम बनल्यामुळे कितीतरी विकर्माची भागी बनलेले आहे आणि या सर्व विकर्माची मला शारीरिक मानसिक भौतिक संबंधामध्ये या कर्माची कधी ना कधीतरी शिक्षा भोगावी लागणार आहे. मला शिक्षा होणार याची भीती नाही, परंतु पश्चाताप होतोय की मी असे कर्म का केले. मी ईश्वराची मुलगी असून सुद्धा माझ्याकडनं हा गुन्हा का झाला
मी आत्मा सूक्ष्म शरीराद्वारे मी स्वतःला सूक्ष्म वतन मध्ये अनुभव करत आहे. सूक्ष्म वतन मध्ये ब्रह्मा बाबा आणि शिव बाबा त्यांच्या शरीरामध्ये मी त्यांच्या समोर उभी आहे. मी आज बाबांकडून माझ्या कर्माची माफी मागत आहे. बाबा या विकर्मांचा बोझा घेऊन ओझ घेऊन पुरुषार्थाची गाडी माझी फास्ट कशी होईल. मी कितीही पुरुषार्थ करायचा प्रयत्न केला तरी या विकर्मांच्या ओझ्यामुळे माझा स्पीड कमीच होत आहे. मला मी जाणून बुजून केलेल्या आणि चुकून झालेल्या सर्व विकर्मांची मी आज तुमच्याकडून माफी मागत आहे. अजाणतेपणाने माझ्याकडून तुमची सुद्धा अवज्ञा झालेली आहे. बाबा प्लीज मला माफ करा. मी यापुढे तुमच्या श्रीमताच्या विरुद्ध कोणतेही कर्म करणार नाही. त्याचबरोबर माझ्या आजूबाजूला असणाऱ्या प्रत्येक आत्म्याकडून ज्यांना मी ओळखते आणि ज्यांना मी ओळखत नाही अशा लोकांना पण मी माफी मागू इच्छिते की तुम्हाला जर माझ्याकडून काही दुःख त्रास झाला असेल तर मी संपूर्ण अनुभूतीने तुम्हाला माफी मागते. त्याचबरोबर मला या जीवनामध्ये ज्याही लोकांकडून त्रास झाला, दुःख झालं, वेदना झाल्या, मी आज मन मोकळेपणाने बाबांच्या समोर त्या सर्वांना माफ करत आहे की तुम्ही जे केलं ते फक्त तुमचा पार्ट होता आणि तो तुम्ही खूपच चांगल्या प्रकारे निभावला. मी बाबांना खूप थँक्यू पण म्हणत आहे की बाबा तुम्ही मला माझ्या जीवनामध्ये संपूर्ण ज्ञानाचा प्रकाश दिल्यामुळे आज माझं मन जे अनेक अनेक दागांनी भरलेलं होतं ते पुन्हा एकदा सफेद पांढऱ्या कपड्यासारखं बनवण्यासाठी तुम्ही मला मदत केली. तुमचे खूप आभार. मी आता स्वतःला खूप हलकं अनुभव करत आहे. जसं माझ्या डोक्यावरून कोणी 100 किलोचं ओझं उचलून घेतलंय. ती अनुभूती मी करत आहे. थँक्यू बाबा. थँक्यू. ओम शांती.